हाय एवरीवन, महाराष्ट्र पोळी मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी शेवयांची खीर बनवणार आहोत। तर ही खीर बनवायला साधारण 15 ते 20 मिनिट लागतात आणि खूपच अप्रतिम लागते टेस्टला। तर चला मग आपण शेवयांची खीर बनवायला सुरू करूयात। तर इथे मी एका पॅन मध्ये एक अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तर आता आपल्याला या साजूक तूप मध्ये शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे मी अर्धा कप शेवया घेतलेल्या आहेत आणि शेवयांना असे मधून मी तोडलेलं आहे। तर या मैद्याच्या शेवया आहेत, मार्केटमध्ये गव्हाच्या पण मिळतात आणि मैद्यापेक्षा जास्त गव्हाच्या अशा दाटसर चांगल्या लागतात। तर या शेवया रोस्टेडच असतात, पण याला मी परत एकदा तुपामध्ये चांगले भाजून घेत आहे। तर खूपच कमी तूप वापरून आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहेत। तर 2 ते 3 मिनिट मी या शेवया भाजून घेतलेल्या आहेत मीडियम फ्लेमवरती। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात सुकामेवा घालायचा आहे। ड्रायफ्रुट्समध्ये मी पिस्ता आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। तर आपल्याला हे सुकामेवा फक्त अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। इथे मी 1 ते 1.25 ग्लास दूध घेतलेले आहे। तर तुम्ही इथे फुल फॅट पण वापरू शकता, मी इथे फुल फॅट घेत नाहीये। तर या एवढ्या शेवईला हे 1 ते 1.25 ग्लास दूध पुरेसं होतं। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि लो फ्लेमवरती याला उकळी काढून देऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता की याला 3 ते 4 मिनिटांनी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात। तर 1.25 ग्लास दुधाला मी इथे 3 मोठे चमचे साखर टाकत आहे। तुम्ही इथे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। त्यानंतर इथे फ्लेवरिंगसाठी आपण 1 छोटा चमचा वेलची पावडर घालणार आहोत। तुम्ही बघितलं असेल की आपण कुठलाही गोडाचा पदार्थ करतो त्याच्यामध्ये वेलची पूड टाकतोच, तर खूपच चांगला वास येतो त्याला। तर आता आपण हे साखर आणि वेलची पूड याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे आणखीन दूध वाढवू शकता किंवा याच्यामध्ये शेवई घालू शकता। तर आता आपण हे सारखे ढवळत राहूया, म्हणजे हे बॉटमला लागणार नाही। मी इथे 2-3 केशरच्या काड्या पण टाकते, दिसायला सुंदर दिसेल आणि कलर पण थोडासा चांगला येईल। खिरीमध्ये केसर घालणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाका। तर आता आपल्याला हे दूध 3 ते 4 मिनिट चांगले उकळून द्यायचं आहे, म्हणजे शेवया बरोबर चांगली शिजेल आणि जे साखर आपण टाकली आहे ती पण विरघळेल। तर इथे तुम्ही बघू शकता की 3 ते 4 मिनिटांनंतर दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि शेवया पण चांगल्या शिजलेल्या आहेत। खीर पण आपली चांगली घट्टसर झाली आहे, टेक्स्चर चांगलं आलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एका सर्व्हिंग बोलमध्ये काढूयात। गार्निशिंगसाठी मी थोडेसे केशरच्या काड्या आणि ड्रायफ्रुट्स पण टाकते। तर एवढ्या प्रमाणात साधारण 2 ते 3 लोकांची खीर बनवून तयार होते। तर तुम्ही पण ही अशी झटपट होणारी शेवयांची खीर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर का तुम्हाला ही याची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूयात नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।